कोल्हापुरातून एक मोठी बातमी येते. नृसिंहवाडीमध्ये आज राजू शेट्टी जलसमाधी आंदोलन करत आहेत. या नृसिंहवाडीला पोलीस छावणीचं आता स्वरूप आलंय. बॅरिकेटिंग करून नृसिंहवाडीला जाणारे सगळे रस्ते बंद केलेले. पंचगंगा परिक्रमा आंदोलनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर नृसिंहवाडीला जलसमाधी आंदोलन केलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या नृसिंहवाडीत आहेत. त्यांनी या ठिकाणची परिस्थिती आपल्या पुढे आणली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जलसमाधी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आपण पाहतो की पोलीस अलर्ट मोडवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधले 400 अधिक पोलीस जे आहेत ते कृष्णेच्या नदी पात्रा शेजारी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आंदोलक या दिशेने येणार नाही याची खबरदारी देखील पोलिसांनी घेतलेली आहे. खरं तर आपण पाहतो की एकूण 550 पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सांगलीचे सुद्धा 150 पोलीस या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत. एकूणच आपण पाहतो की राजू शेट्टी यांनी ठरल्याप्रमाणे आंदोलन होणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळेच आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहेत. शिरोळा येणारे रस्ते असतील किंवा नृसिंहवाडीला येणारे रस्ते असतील त्या रस्त्यावर दुतर्फा पोलीस आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतात, खडा पहारा देत आहेत. कारण कृष्णेचं पात्र मोठं आहे. जर एखाद्या आंदोलकाने कृष्णेत उडी मारली तर त्याला वाचवताना अडचणी येतील आणि त्याचबरोबर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी सांगितलेलं आहे की आंदोलकांनी अशा प्रकारची भूमिका घेऊ नये, सरकारशी चर्चा करावी अशा प्रकारची भूमिका आहे. एकूणच आपण पाहतो की एक वेगळं जे वातावरण आहे ते नृसिंहवाडीत पाहायला मिळते. खरं तर नृसिंहवाडीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय असं आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामॅन ओंकारगिरीचा प्रताप नाईक, झी मीडिया, नृसिंहवाडी, कोल्हापूर. सरकारचे आणि त्या त्या पक्षांचे कार्यक्रम चालतात पण सामान्यांचे उत्सव चालत नाही, तशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारचं बरं चाललंय त्यामुळे कोरोनाच्या लाटांची भीती सरकारच दाखवते असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळेला अनेकांनी कोरोनाचे नियम पायमल्ले तुडवले. गर्दी करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं असतानाही त्यांच्याच आदेशाला शिवसेनेच्या आमदारांना हरताळ फासल्या. सोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची खवासपूर गावामध्ये चक्क भर पावसात मिरवणूक काढली. या मिरवणुकीला मोठी गर्दी जमली होती. कोकणात आजपासून गणपतीसाठी जाणाऱ्यांना कोरोना चाचणीला सामोरं जावं लागेल. 2 डोस किंवा RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट ही अट घालण्यात आली. या दोन्हीपैकी काहीही नसेल तर एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन आणि गावागावात कोरोना टेस्ट होणार आहे. केरळमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात ही घटना घडली. 3 सप्टेंबरला या मुलाला निपाहची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान केंद्र सरकारची टीम आता केरळमध्ये दाखल झाली आहे. राज्यासह मुंबईत लसीकरणानं विक्रम नोंदवला आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,00,000 नागरिकांचं लसीकरण झालंय. तर मुंबईतही शनिवारी संध्याकाळपर्यंत 12,00,000 अधिक नागरिकांना लस दिली. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रानंही विक्रमी कामगिरी केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे